परमिशन निकाल ऐसे अंदर जाने की नहीं वो जानते ना हम आमदार रवी राणा यांनी काल तिवसा येथे शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं असताना नॅशनल हायवे नंबर 6 या ठिकाणी चक्काजाम आंदोलन केल्यानंतर त्यातली परिस्थिती बरीशी चिघळल्यानंतर पोलीस अधीक्षक जयकुमार यांनी तिथे जाऊन परिस्थितीची दखल घेतली आणि आंदोलन बरंचसं चिघळल्यामुळे त्यांनी रवी राणा यांना त्यांच्या जवळजवळ 40 कार्यकर्त्यांसह अटक केली आणि जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवाना केलं. काल मध्यरात्रीपासून जेलमध्येच रवी राणा यांचं आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या कापसाला 6,500 भाव मिळावा आणि सोयाबीनला 3,500 भाव मिळावा यासाठी त्यांचं आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी बरेचसे त्यांचे मित्रगण त्यांचे समर्थक या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी येत आहे. जेलच्या बाहेरच्या परिसरात त्यांचे समर्थक भेटून आल्यानंतर त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे, आतली काय हालचाल आहे, आपण त्यांच्या समर्थकाकडून जाणून घेऊया. चला जाऊया. सर, एक बार फिर से रवी राणाजींनी नया आंदोलन छेड़ दिया है किसानों के हित में. अभी वो कल रात से जेल में ही, जब तक किसानों की मांगे पूरी नहीं होती तब तक के वो बेल भी नहीं लेना चाहते हैं और अनशन जारी रखना चाहते हैं. अंदर के क्या हालात है, क्या कंडीशन है जेल के अंदर? हम लोग अभी रवि राणा जी से मिल के आए हैं जेल के अंदर. वहाँ की हालत सामान्य है. सामान्य इसलिए कह रहा हूँ कि रवि राणा अपनी बात पर दृढ़ है. वो चाहेंगे कि जब तक के किसानों की यह मांग पूरी नहीं होती है तब तक वो जेल में ही, और उनके जो साथ में स्वाभिमान संगठन के कार्यकर्ता है वो भी आज से वहाँ पर उपोषण शुरू कर रहे हैं. और बहुत जल्दी ऐसा इशारा मिला है कि शायद हो सकता है कि कुछ जेल के कैदी भी इसमें शामिल हो जाए. और अब मैं यही कहूँगा कि बड़े अच्छे काम के लिए रवि राणा ने यह कदम उठाया है और किसानों के हित की बात है जो कि एक आम जनता के हित की बात है. तो इसमें मैं चाहूँगा कि पूरे महाराष्ट्र में अब यह बात तेजी से आग के जैसी फैल रही है और आज बुलढाणा में भी इसी बात को लेकर तीव्र निदर्शन हुए हैं, कहीं तोड़फोड़ भी हुई है. तो मेरी एक ही विनंती है कि कोई भी पार्टी, कोई भी कार्यकर्ता, कोई भी किसान इस आंदोलन को शांतिपूर्ण ढंग से करे. कहीं भी कोई सरकारी या प्राइवेट या खाजगी मालमत्ता को कोई भी नुकसान नहीं पहुँचाए. और यह किसानों की लड़ाई है तो इसमें किसानों ने बड़ी संख्या में सहभागी होकर अपने हक की लड़ाई लड़ना चाहिए. इतना ही कहना चाहूंगा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आताच आम्ही आमचे नेते विदर्भाचा बुलंद आवाज माननीय आमदार रवी राणा यांची भेट घेऊन आलो आणि आज जी परिस्थिती आहे, आमदार साहेबांनी काल प्रवेश केल्यापासून, कारागृहात प्रवेश केल्यापासून आपलं उपोषण आरंभलेलं आहे आणि आज सकाळपासून त्यांच्या उपोषणामध्ये शेतकरी बांधू जे त्यांच्यासोबत आतमध्ये 36 लोक आहेत त्यापैकी 10 लोक आजपासून उपोषणाला बसणार आहेत आणि 10 लोक उद्या बसणार आहेत. आणि आतमधल्या काही कैद्यांनी सुद्धा अशा भावना व्यक्त केल्या आहे की आमदार साहेब तुम्ही जनतेच्या प्रश्नासाठी लढता आहात, आम्ही सुद्धा आमचं अन्नत्याग आंदोलन या जेलमध्ये सुरू करू. आणि अमरावती जिल्ह्यामध्ये तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी तहसील कार्यालयासमोर आणि अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युवा स्वाभिमान, शेतकरी बांधव आणि नागरिक बऱ्याच संख्येने उपोषणाला बसलेले आहेत. ठिकठिकाणाहून जिल्ह्यातून, तालुक्यातून, मूर्तिजापूर, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, नागपूर या ठिकाणी सुद्धा युवा स्वाभिमान, भारत स्वाभिमान, पतंजली आणि सर्व पदाधिकारी शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत. हा जो वणवा आहे हा वणवा पेटलेला आहे.